आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. एनईबी अंधशाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनईबी निवासी अंध कार्यशाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कर्णिक नगर येथे विद्यार्थ्यांची दिव्यांग जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कार्यशाळेचे अधीक्षक देवेंद्र भंडारी, रामचंद्र कुलकर्णी तसेच रियाज मुल्ला व कर्मचारी वर्ग सहभागी होते. दिव्यांगांच्या विविध प्रश्नांना व मागण्या घेऊन ही रॅली शहराच्या मध्यभागातून अगदी उत्साहपूर्वक काढण्यात आली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त TCI फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर तसेच मनोरंजनपर कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅप संस्थेचे सन्माननीय सदस्य माणिक यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नीरज लांडगे व डॉक्टर नितीन हुलसुरे यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्याची तपासणी केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना देवेंद्र भंडारी यांनी केले तर पांडुरंग खरसडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी दत्तगिर शबाना शेखर. तर आज अपंग दिनानिमित्त हार्दिक लाख लाख शुभेच्छा सर्व अपंगांना. आज सर्व व्यक्तींना सांगण्यात येत आहे की आज मी नसून दोन लस घेतलेले आहे. प्रियानो, तुम्हीही सर्वजण दोन लस घेतलं पाहिजे. कारण का, आपलं शरीर आपणच सांभाळायला पाहिजे. करोनापासून आपल्याला बचाव करायचा आहे. तर तुम्ही सर्वजण दोन्ही लस घेतलं पाहिजे. हीच माझी नम्र विनंती. सर्व अपंग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.